सोलापुरात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय. माशांचा ट्रक पलटल्यानंतर हे मासे घेण्यासाठी म्हणून नागरिकांची झुंबड उडाली. कंबर तलाव परिसरामध्ये मासे पकडण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. माशांचा ट्रक धडकल्यामुळे मासे डबक्यातली घाण आणि पाण्यात पडले. घाण पाण्यातले मासे पकडत असल्याचा किळसवाणा प्रकार समोर आलाय. या घटनेसह येता पोलीस दाखल झाले आणि त्यानंतर सगळे नागरिक तिथून पळून गेले आहेत. हुबळीत नागपूरला मांगूर जातीच्या माशांचा ट्रक कंबर तलाव परिसरामध्ये चालकाकडून ताबा सुटल्यामुळे धडकला आणि त्यानंतर हे सगळे मासे सांडपाण्यात पडले. पण हे मासे पकडण्यासाठी म्हणून लोकांनी इतक्या मोठ्या प्रमाणात इथे गर्दी केलेली आहे. कंबर तलाव परिसरात असलेल्या डबक्यातली हे घाण पाणी आहे, त्यात हे मासे पडले आणि ते मासे पकडण्यासाठी म्हणून ही गर्दी इतक्या मोठ्या प्रमाणात झाली. पण पोलीस येताच हे सगळे नागरिक इथून पळून गेले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात हे मासे इथे पकडण्यासाठी म्हणून गर्दी केलेली आहे. सोलापूरमध्ये एकतर रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढतात आणि अशा परिस्थितीमध्ये माशांचा ट्रक उलटल्याचं कळताच लोकांनी पिशव्या आणि पोती घेऊन इथे मासे पकडण्यासाठी गर्दी केली आणि हे मासे सगळे डबक्यातल्या घाण पाण्यातले होते. समोर एवढे जीवन दिसायला लागले. आई भवानीचा गजर म्हणजे कोरोनाचं वाढतं संक्रमण लक्षात घेता कल्याणच्या ग्रामीण भागामध्ये कडक लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. सोमवारी 10 वाजल्यापासून सकाळी 7 वाजल्यापासून हा लॉकडाऊन होणार आहे. 15 मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. लॉकडाऊन दरम्यान केवळ दवाखाने आणि औषधांची दुकानं सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातही कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलाय. 9 ते 15 मे पर्यंत हा लॉकडाऊन असेल. लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सर्व व्यापार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. किराणा, भाजी, बेकरी, खाद्यपदार्थांची विक्री सकाळी 7 ते 11 दरम्यान केवळ घरपोच पद्धतीनं केली जाणार आहे. हॉटेल्स तसंच रेस्टॉरंट्सही सकाळी 11 ते रात्री 8 वाजेपर्यंत घरपोच सेवा देऊ शकणार आहेत. गोव्यात रविवारपासून 15 दिवस राज्यव्यापी कर्फ्यू लावण्यात येतोय आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी या संदर्भातली घोषणा केली आहे. वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोव्यात 9 मे ते 23 मे ह्या कालावधीसाठी राज्यव्यापी कर्फ्यूची घोषणा करण्यात आली आहे. किराणा मालाची दुकानं सकाळी 7 ते 1 वाजेपर्यंत सुरू असतील. तसंच रेस्टॉरंट्समध्ये पार्सल सुविधा सुरू राहील. कोरोनामुळे कर्नाटकातली परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी 10 ते 24 मे पर्यंत कडक लॉकडाऊनची घोषणा केली आहे. 10 मे रोजी सकाळी 6 ते 24 मे सकाळी 6 वाजेपर्यंत हा लॉकडाऊन असेल. या लॉकडाऊन दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता इतर आस्थापनं बंद राहतील. पुणे मुंबई रेल्वे प्रवास जून अखेरपर्यंत बंद करण्यात आलाय. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे हा निर्णय घेण्यात आलाय. प्रवाशांच्याही आता ह्याला थंड प्रतिसाद मिळतोय. मात्र डेक्कन क्वीनसह काही गाड्यांचाच पर्याय प्रवासासाठी उपलब्ध असणार आहे. इंद्रायणी एक्सप्रेस, पुणे नागपूर, पुणे अमरावती, दादर पंढरपूर अशा काही गाड्याही रद्द करण्यात आल्या. नाशिक शहरातून विमानसेवा 31 मे पर्यंत स्थगित करण्यात आली आहे. बंगळुरू, हैदराबाद, पुणे, दिल्ली ही सर्व उड्डाणं स्थगित करण्यात आली आहेत. 14 दिवस विलगीकरण करणं आवश्यक असल्यानं प्रवाशांचा प्रतिसाद तुरळक आहे. नुकसान टाळण्यासाठी बहुतांशी कंपन्यांनी हवाई सेवा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. बातमी मागची बातमी म्हणजे